नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार पालक मित्रांनो, मी ईश्वर जीवन मंडावरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवती, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव। विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनात अनेक कामासाठी पाणी वापरत असतो, नव्हे तर पाणी हे आपण जीवन मानतो। हे पाणी नक्की येते कुठून? ह्या प्रश्नाचं उत्तर जर शोधलं तर आपल्याला पाणी हे फक्त आणि फक्त पावसापासून उपलब्ध होते। पाऊस पडला तरच आपण पाणी उपलब्ध आपल्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते, पाऊस नसेल तर पाण्याची कमतरता आपल्याला भासणारच आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्व पाणी हे फक्त आणि फक्त पावसाद्वारे मिळते। पावसाद्वारे पडणारे पाणी आपणास वेगवेगळ्या स्रोताद्वारे मिळत असते। मग पाण्याचे स्रोत कोणते ते आज आपण बघू। पाण्याचे स्रोत म्हटलं तर सर्वात प्रथम नदी, ओहोळ आणि ओढे हे सर्वात महत्त्वाचे स्रोत मानले जातात। पावसाचं पाणी जमिनीवर पडल्यानंतर ते उताराच्या दिशेने वाहत जातं। उताराच्या दिशेने वाहल्यानंतर त्याचं रूपांतर ओहोळ, ओढे आणि नद्यामध्ये होत असते। त्यानंतर दुसरा जर स्रोत म्हटला तर तलाव। तलाव म्हणजेच जमिनीवर अनेक ठिकाणी खोलगट भाग असतात। खोलगट भागात पावसाचे पाणी साचल्यानंतर त्याचं रूपांतर तलावात होतं। तर ह्या पाण्याच्या स्रोताचा उपयोग आपण कपडे धुण्यासाठी, गुरांना पाणी पिण्यासाठी, तसेच कारखानदारीसाठी पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यासाठी आपण याचा वापर करत असतो। पाण्याचा तिसरा स्रोत जर म्हटला तर धरण। आपण धरण हे मानवनिर्मित साधन स्रोत मानलं जातं, कारण नदीवर किंवा मोठ्या ओहोळवर आपण पक्की भिंत बांधून त्याद्वारे पाणी अडवतो। पाणी अडवल्यानंतर त्याचा जो जलाशय तयार होतो त्याला आपण धरण असे म्हणतो। भारतात नव्हे तर महाराष्ट्रात अनेक धरणं बांधण्यात आलेली आहे। त्या धरणामुळेच आपल्याला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत असते। त्यानंतर काही पाणी हे जमिनीत मुरत असते। जमिनीत मुरलेले पाणी आपल्याला हे वापरता येत नाही, त्यासाठी आपण अनेक प्रकारच्या विहिरी खोदत असतो। विहिरीद्वारे ते पाणी आपण पिण्यासाठी वापरत असतो, शेतीसाठी वापरत असतो, नव्हे तर त्यानंतर आपण हातपंप मोठ्या प्रमाणावर खोदत असतो। हातपंपाद्वारे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता भासते अशा ठिकाणी आपण हातपंप उभारतो। तसेच अनेक प्रकारे नैसर्गिक झरेसुद्धा आपल्या भारतात आढळतात। पावसाच्या पाण्याद्वारे जे पाणी जमिनीत मुरते ते उंचाकडून उताराच्या दिशेने वाहत जाते, त्यामुळे ते पाणी झऱ्याच्या रूपात बाहेर पडत असते। अशा प्रकारे आज आपण पाण्याचे स्रोत बघितलेले आहेत।